पोटात लेकरू असलेल्या आईला साधी ठेच लागली तरी ते बघणाऱ्यांचं काळीज धडधडतं. खड्ड्यात पडल्यामुळे तिच्या कमरेचं हाड मोडलं, दोन जीवांची ती ढवळी, तिला झालेल्या वेदना या तिलाच माहीत. डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर भीती आणि मनाची होणारी घालमेल. रानात डौलदारपणे धावणारी ढवळी हदबल होऊन खाली बसली ती बसलीच. हदबल झालेली ढवळी कोणीतरी येईल आणि आपल्याला होणारा त्रास दूर करेल या अपेक्षेने प्रत्येकाकडे बघत होती. तिला बोलता येत असत तर तिने तिची व्यथा ही बोलून दाखवली असती. तिची ही भीती तिच्यासाठी नाही तर तिच्या होणाऱ्या बाळासाठी होती, कारण ढवळी 15 दिवसांनी एका गोंडस वासराला जन्म देणार आहे. त्या ढवळीसोबत जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. पहाटे पहाटे तांबड फुटायला लागलं की खुंटी भोवती फेऱ्या मारणाऱ्या गुराढोरांना आस असते ते आपला मालक कधी गळ्यातलं दावं सोडेल आणि दावणीतून आपण मुक्त होऊ, मारणावर कधी मुक्त फिरता येईल. असंच नेहमीप्रमाणे सकाळी 9 च्या सुमारास विहीगावच्या तुकाराम तेलम यांनी आपल्या गुरांना चरण्यासाठी शेतावर नेलं. वरती आग ओकणारा सूर्य, पाण्याची बोंब अशा परिस्थितीत गुरांना चरण्यासाठी काही मैल अंतरावर घेऊन जावं लागतं. मान खाली घालून जनावरं मिळेल ते खात असतात आणि पुढे सरकत असतात. डोंगर कपाऱ्यात चरताना गुरं आपला तोल सांभाळत आपलं पोट भरतात, पण त्या दिवशी वेगळंच काहीतरी घडणार होतं. शरीराने जड झालेली ढवळी चरत असताना अचानक खड्ड्यात पडली. खड्ड्यात पडल्यामुळे तिच्या कमरेचं हाड मोडलं, दोन जीवांची ती ढवळी, तिला झालेल्या वेदना या तिलाच माहीत. तिला अखेर बैलगाडीत टाकून ती गाडी माणसांनी ओढत घरी आणली. तिला पाहणाऱ्या प्रत्येकाकडे ती केवळ बघू शकत होती. पोटात लेकरू असलेल्या आईला साधी ठेच लागली तरी ते बघणाऱ्यांचं काळीज धडधडतं. इथं पोटात लेकरू असलेल्या ढवळीचं कमरेचं हाड मोडलं होतं. त्या मालकाच्या मनात काय सुरू असेल? या गायीचे मालक तुकाराम तेलम हे शहापूर तालुक्यातील विहीगाव येथे राहतात. 80 घरांचं हे गाव. सध्या शेती नाही म्हणून घराचा उदरनिर्वाह हा गायीचं दूध विकून केला जातो. 15 दिवसांनंतर ढवळीचं दूध हे त्यांची भूक भागवणार होतं, पण आता तीच ढवळी संकटात सापडली आहे. गाय पडल्यामुळे पोटामध्ये असणाऱ्या वासराला देखील इजा ही झालीच असणार. तिला पांढा फोडणारं वासरू आत नीट असेल का ही भीती त्या ढवळी सोबतच तिच्या मालकाला देखील आहे. कसारा घाटातून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्यावर विहीगाव हे खेडेगाव आहे. इथे उपचारासाठी लवकर गुराचा डॉक्टर उपलब्ध होत नाही, त्यामुळे ढवळीचा घरीच उपचार करायचा असं तुकाराम तेलम यांनी ठरवलं. गायला एक खड्ड्यात आदळली आणि चरताना अशी वळताना असे पाय सटकले आणि खाली. कशासाठी नेलं होतं तुम्ही गायला? चारण्यासाठी. चापून त्याला शिकार. डॉक्टरला बोलवणार नाही? डॉक्टरला बोलवून तरी ते इलाज होऊ शकत नाही ना. काय लागलं एक्झॅक्ट? कुठे लागलं तिला? इथं कंबरेत बेंड झाली ना ती पडल्यामुळे. माझा डॉक्टरला बोलवणार नाही? माझा तुम्ही घरीच इलाज करणार? माझा तुम्ही घरीच इलाज करणार? काय करणार त्याला इलाज तुम्ही? आता ते पाणी शेकून शेकून थोडा ती जी सूज आली ती कमी झाल्यानंतर मग ते कुठं काय झालं ते. आणि काय गाभण आहे का आता? हो गाभण आहे. मग किती दिवसात आता तिला होईल? 15 दिवसात वासरू आले असते. 15 दिवसात येईल? हो. पण आता पडल्यामुळे काय प्रॉब्लेम तिला? आता पोटात आजार झाला असेल तर, बाळाला आजार झाला असेल तर ते सांगता येणार नाही ना. कार वरून पडले तर आता ते दगावायची शक्यता आहे. पण म्हणतो नवीन गाय विकत घ्यायची म्हटलं तरी 35 ते 40 हजार रुपये लागतात. आता हिचा इलाज आम्ही घरच्या घरीच करू अशी खंत शेतकरी तुकाराम तेलम यांनी बोलून दाखवली. 7 फुटावरून ती खाली पडली असं सांगत ती दगावू शकते अशी भीती देखील या शेतकऱ्याने व्यक्त केली. परिस्थितीमुळे आर्थिक गणित पाहून शेतकरी व्यक्त होत असला तरी नियतीपुढे तो शेतकरी सुद्धा काहीच करू शकत नाही. आम्ही तिला गरम पाण्याने शेकवू, तिला बरं करण्याचा प्रयत्न करू हे मात्र शेतकरी सांगत तिला धीर देण्याचा प्रयत्न करतोय. दावणीची जनावरं ही शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक भाग असतात, पण मुक्या जनावरांच्या वेदना मात्र जाणून घेणं हे काहींनाच जमतं. ढवळीच्या वेदना या ढवळीलाच माहीत आणि तीच सोसणार आहे. मात्र तिच्यासाठी झटणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येवो हीच अपेक्षा. शहापूरवरून विशाल हळदे, लोकमत, मुंबई.